मालिकांमध्ये भिन्न भिन्न पात्र असतात. काहींच्या प्रेमात तुम्ही लगेच पडतात, मात्र काही पात्र समजून घ्यायला आणि स्वीकारायला वेळ लागतो. तसंच एक पात्र म्हणजे पारू या नवीन मालिकेत पाहायला मिळते. अहिल्यादेवी किर्लोस्कर जिचा पहिला प्रोमो सगळ्यात जास्त चर्चेत ठरला. अहिल्याची भूमिका मुग्धा कर्णिक साकारतात. मुग्धा यांनी या भूमिकेबद्दल म्हणतात, मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात अशी भूमिका केली जेव्हा आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळते तेव्हा एक आव्हान असतं. मला ऑडिशनलाच इतकी मजा आली, त्यासोबतच काहीतरी नवीन शिकायला आणि करायला मिळण्याची उत्सुकता माझ्या मनात होती. अहिल्या नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते. खोटं तिला अजिबात सहन होत नाही. शून्यातून तिने हे साम्राज्य निर्माण केले. हालाकीचे काळ तिने पाहिले ज्यामुळे ती अशी आहे. तिचं दोन्ही मुलींवर भरभरून प्रेम आहे, पण ते व्यक्त करण्याची पद्धत तिची वेगळी आहे. ती खूप कमी शब्दात बोलते, पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं असतं. माझ्यासाठी एका आईची भूमिका निभावणं हे मुळात नवीन नाही आहे, तेही तितक्याच मोठ्या मुलांची. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत सर तर कमाल आहेत. ज्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून अशी गोष्ट करून घेतात ज्यामुळे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला थोडा संकोच होता इतक्या मोठ्या मुलांची आई अशी निभावणं, पण जेव्हा अहिल्याला जाणून घेतलं तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले. मी स्वतःला नेहमी सेटवर आठवण करून देते की मी दोन मोठ्या मुलांची आई आहे. कधी नकळत आपल्या हावभावामधून ते दिसून यायला नको, त्या गोष्टीची अतिशय बारकाईने काळजी घेते. जेव्हा पहिलाच प्रोमो आला त्या रात्री मी उशिरापर्यंत जागी होते. इतके फोन येत होते, सोशल मीडियावरचे मेसेजेस, उत्तर देत ते घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. पण खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. त्यामुळे तुम्हालाही अहिल्यादेवी कशी वाटली आणि तिचा स्वभाव कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट अँड गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.